हॅलो एव्हरी वन फ्रेंड्स, आत्ता भाज्यांचा खूप छान सीझन आहे, त्यामुळे मी सर्व भाज्या असलेलं मिक्स व्हेज सूप बनवणार आहे आणि त्याचबरोबर मुलांचं अतिशय फेवरेट असलेलं गार्लिक ब्रेड ते पण मी बनवणार आहे. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला सूप बनवायचं आहे आणि सूप बनवण्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा लोणी. लोणीच्या ऐवजी अमूल बटर पण यूज केलं तरी चालतं. ह्याच्यामध्ये मी आता हे तमालपत्र घालणार आहे, त्याचा खूप छान फ्लेवर येतो. 2 ते 3 मिनिटं हे फ्राय करून घेऊया. इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. ह्या सर्व वेगवेगळ्या भाज्या आहेत, व्हरायटी ऑफ व्हेजेस. तर आता ह्या वन बाय वन आपण ऍड करूया. मी सुरुवातीला घालणार आहे लसूण, आलं, हे सर्व मी बारीक चिरून घेतलेलं आहे. आलं लसूण थोडस फ्राय करायचं आहे. कांदा बारीक चिरलेला. ह्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहे. कांदा 2 ते 3 मिनिटं परतलाय. आता घालूया गाजर, कोबी, श्रावण घेवडा म्हणजेच बीन्स, सिमला मिरची, स्वीट कॉर्न. आता ह्या भाज्या छान परतायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातलेली भाज्या लवकर शिजतात. आपल्याला ह्या सेमी कुक करायच्या आहे, म्हणजे त्यांचा क्रंचीनेस तसाच राहायला पाहिजे सूपमध्ये, तसाच ठेवायचा आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया. हे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. इथे मी 1 कप पाणी घातलेलं आहे. ह्या सूपला उकळी येऊ द्यायची आहे, त्यामुळे मी गॅसची फ्लेम हाय ठेवते. या सूपमध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून मिक्स करायची आहे, तर ती स्लरी आता बनवून घेऊया. इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. या कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याची एक स्लरी बनवायची आहे. हे मी थंड पाणीच घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजिबात लम्स नाही राहिले पाहिजेत. आता ह्या सूपला थोडीशी उकळी यायला लागेल, तर आता ह्याच्यामध्ये आपण ही कॉर्नफ्लोअरची स्लरी मिक्स करूया. ही स्लरी मिक्स करायच्या वेळेला गॅस लो करायचा आहे आणि स्लरी मिक्स केल्यानंतर लगेच त्याला छान ढवळून घ्यायचं आहे. आता ह्या सूपला कंटिन्यू ढवळायचं आहे. गॅस जर हाय फ्लेम असेल तर तिथेच उभं राहून कंटिन्यू ढवळायचं आहे, नाही तर त्यामध्ये लम्स तयार होतील आणि आता ह्याला छान उकळी येईल. इथे सूप आता बॉईल व्हायला सुरुवात झाली आहे. ह्याला 1-5 ते 7 मिनिटं बॉईल होऊ द्यायचं आहे. आता उकळल्यानंतर हे असं एवढं थिक झालेलं आहे आणि अजून जर घट्ट हवं असेल तर यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअरची पेस्ट परत करून घातली की ते परत घट्ट होतं, तर कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तशी ॲडजस्ट करता येते. हे सूप उकळल्यानंतर क्लिअर ट्रान्सपरंट झालं आहे, त्यामुळे ह्या सूपला व्हेज क्लिअर सूप असं पण म्हणतात. हे सूप मी 10 मिनिटं उकळले, चांगले बॉईल केलेलं आहे. थोडीशी आंबटसर चव येण्यासाठी यामध्ये लिंबू किंवा व्हिनेगर घालायचं आहे. आवडत नसेल तर हे स्किप केलं तरी चालेल. काळी मिरी पावडर, थोडेसे चिली फ्लेक्स, थोडंसं स्पायसी पाहिजे असेल तर हिरवी मिरची बारीक चिरून पण घालता येईल.
आता हे सूप रेडी आहे। वेगवेगळ्या भाज्यांमुळे हे सूप खूपच कलरफुल झालंय, तसंच फ्लेवरफुल पण आहे आणि तेवढंच न्यूट्रिशियस आहे। तर अशा ह्या सूप बरोबर आता एक मस्त ब्रेडचा प्रकार बघूया। आता गार्लिक ब्रेड बनवायचं आहे, त्यासाठी गार्लिक बटर बनवून घ्यायचं आहे। गार्लिक बटर बनवण्यासाठी मी हे घरचं लोणी घेते, अमूल बटर घेतलं तरी सुद्धा चालेल, कोणतंही लोणी वापरलं तरी चालतं। हे मी मीठ घालते आहे, अमूल बटर असेल तर त्यात मीठ ऑलरेडी असतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे। गार्लिक पावडर 2 चमचे घालायची आहे, त्याच्याऐवजी लसूण बारीक चिरून घातला तरी सुद्धा चालेल। आता हे लोण्यामध्ये सर्व छान मिक्स करून घेऊया। इथे लोणी किंवा जे बटर असेल ते रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे, फ्रीजमधलं असेल तर ते थोडंसं घट्ट असतं, पण साधं नॉर्मल टेम्परेचरचं असेल तर ते छान सॉफ्ट होतं, छान मिक्स करता येतं। चिली फ्लेक्स, हे गार्लिक बटर आता रेडी झालेलं आहे। आता जाऊया नेक्स्ट प्रोसेसकडे। हे आता ब्रेडला स्प्रेड करून घ्यायचं, आम्ही व्हीट ब्रेड घेतलेलं आहे। हे असेच मी सर्व ब्रेडला आता बटर लावून घेते आणि मग हे आपल्याला रोस्ट करायचं आहे। त्याच्यावर थोडस बटर लावलं, आता हे ब्रेड मी भाजायला घेते। असेच मी आता सर्व ब्रेड चे स्लाइस रोस्ट करून घेते। हे ब्रेड आता रेडी झाले, आता सर्व करायचं आहे। हे आता मी एका बाउल मध्ये सर्व करण्यासाठी काढून घेते। हे गरमागरम मिक्स व्हेजिटेबल सूप आणि हे गार्लिक ब्रेड रेडी झालेलं आहे। फ्रेंड्स, ही सूपची रेसिपी आत्ताच आपण पाहिली, खूप इझी आहे बनवायला आणि ही मुलांना नक्की आवडेल। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा।